नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला गावबंदी असतानाही खासदार चिखलीकर गावामध्ये आल्यामुळे त्यांना विरोध करून त्यांच्या ताफ्यातल्या दोन गाड्या फोडण्यात आल्या कंधार तालुक्यातील आंबुलगा का गावात काल रात्री ही घटना घडली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री आंबुलगा गावात गेले होते आणि गावात चिखलीकर आणि त्यांचे कार्यकर्ते येतात समाज बांधव जमा झाले आणि वाद घालत चिखलीकर यांना परत पाठवण्यात आलं मुजीब शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत काय प्रकार काल रात्री घडला आपण पाहतो की मराठा आरक्षणासाठी जसं दरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं त्यांना पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी गावबंदीचे बॅनर लावले जात आहेत नांदेडमध्ये देखील दोनशेहून अधिक गावांमध्ये अशा पद्धतीचे बॅनर लावलेले आहेत आणि राजकीय नेत्यांना गावबंदीचे गावबंदीचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे अशातच काल रात्री अंबुलगा तो कंधार तालुक्यातल्या अंबा अंबुलगा या गावी एका कार्यकर्त्याच्या वडिलांना वडील आजारी होते आणि त्यांना पाण्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर त्या गावामध्ये गेले होते ज्यावेळेस ते गावात गेले त्यावेळेस त्यांना गावकरी एकत्र जमले बांधव एकत्र जमले आणि त्यांनी त्यांना विरोध करत ते ते कर, परत जाण्याची विनंती केली परंतु त्या ठिकाणी चिखलीकरांसोबत असलेले कार्यकर्ते आणि समाज बांधव यांच्यात थोडाफार वाद देखील झाला आणि वादानंतर चिखलीकर परत निघाले परंतु जात असतानाच काही युवकांनी त्या गाड्यांवरती दगडफेक केली यात जे ताफ्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दोन गाड्या फोडण्यात आलेल्या आपण पाहतो की नांदेड जिल्ह्यामध्ये यापूर्वी देखील अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत यापूर्वी अशोक चव्हाणांना देखील अशाच पद्धतीने रोषात सामना करावा लागला होता आणि परवा एका कार्यक्रमात देखील त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते एकंदरीत पाहता समाज बांधव जे आहेत ते मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे आता दिसून येत आहे उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना समर्थन वाढत असल्याचं दिसतं माड्याच राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन केलं आणि बबन शिंदे यांनी मराठा आरक्षणाची मागणी न करता परशुराम महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली तर धाराशिवच्या कळंबमध्ये आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचे पुतळे जाळण्यात आले जिल्हाभरात उपोषण कॅन्डल मार्च काढण्यात येतो मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू झाल जिल्ह्यात दोनशेहून अधिक गावात नेत्यांना बंदी करण्यात आली आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गावागावात आमदार खासदारांसह मंत्र्यांना रोखण्यात येत सांगलीतल्या तिसंगी गावात सुद्धा ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू कलि तिसंगी गावच्या शेजारच्या गावातील म्हणजेच वाघोली घाट नांद्रे गजरेवाडी रायवाडी या गावातले ग्रामस्थ सुद्धा यात सहभागी आहेत मराठा समाजाच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील कवठाळी गावात कॅन्डल मार्च काढत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली कराडा तालुक्यातील काल गावात शांततेच्या मार्गानं मराठा समाजाने कॅन्डल मार्च काढला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला मराठा समाजाकडून पंढरपूरच्या माळशिरसमधल्या मळोली इथे देखील भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला याद्वारे अंतरवाली सराठीत असलेल्या मनोज जरांग यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला जातोय मराठा आरक्षणासाठी जनांगे पाटील यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरातील गिरणी ग्राउंड इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या भीमा नदीकाठच्या गंगावळण गावात सुद्धा कॅन्डल मार्च काढून मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन देण्यात आलं हिंगोलीच्या गाव इथे सुद्धा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला आणि आता पुढची बातमी इंडिया आघाडीचे नेते आज पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये एकत्र येणार आहेत जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंडिया आघाडीच्या रायगडातल्या प्रचाराला सुरुवात होणार असल्याचं बोललं जात उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांच्यासोबतच पृथ्वीराज चव्हाण समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी आणि नेते आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह आघाडीचे काही नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत आणि या सोहळ्याची श्रीवर्धन मध्य जय्यत तयारी सुरू आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय